आपण पाहिलं असेल की मी विधानसभा अध्यक्ष असताना जातीनिहाय जनगणना करावी अशा पद्धतीचा एक ठराव विधानसभेमध्ये एक मताने आम्ही पारित करून घेतला होता आणि मग देशाच्या अनेक विधानसभेमध्ये ते तो पारित करण्यात आला. पण त्या काळामध्ये कोरोना आला आणि या कोरोनामुळे ही जनगणना झाली नाही. पण आता पुढच्या काळामध्ये जी काही जनगणना होईल ती जातीनिहाय व्हावी या पद्धतीची भूमिका आहे. कारण की एकदा आमची संख्या किती आहे, कारण की आज संख्येचा हा संभ्रम, कारण की महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की अनेक जिल्ह्यांमध्ये ओबीसीचं आरक्षण या ठिकाणी बंद करून ठेवण्यात आलेलं आहे. हेच याचाच अर्थ असा आहे की जातीनिहाय जनगणना झाली तर हा या पद्धतीचा ओबीसी समोर अत्याचार होतो तो होणार नाही. आणि तो जातीनिहाय जनगणना होणं हा आमचा अधिकार आहे आणि केंद्र सरकारने त्याच्यात पुढाकार करावा. त्यांनी ज्या पद्धतीनं राज्यावर चेंडू फेकण्याचा प्रयत्न करताय, सेन्सेस हे केंद्र सरकारने करायचं असतं. हे काही एवढा अनपढ समाज आमचा नाही, हे समजून घेतलं पाहिजे. राज्याकडे चेंडू फेकायचा आणि फुटबॉल या समाजाचं करायचा अशी जी काही भूमिका आहे ती आता चालणार नाही. जागा ऑलरेडी वाढवून घेण्याचा प्रश्नच नाही. जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जी काही व्यवस्था आम्हाला निर्माण करून ठेवलेली आहे ते आम्हाला भीक नाही आहे. हा आमचा अधिकार आहे आणि अधिकाराला मागायची वस्तू नसते. अधिकार हा अधिकाराप्रमाणे असला पाहिजे. पण जी कूटनीती ही जी काही व्यवस्था चाललेली आहे, जी खासगीकरण मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे, त्या खासगीकरणाचा विरोध होणं हा आवश्यक आहे. मागणं हा आमचं कामच नाही आहे, आम्हाला मिळालेलं आहे. त्यामुळे ही मागायची भूमिका ओबीसी समाज कधी करणार नाही. आमचं जे आहे आमचं हिसकवून घेऊ नका, नाहीतर खबरदार तुम्हाला तुमची जागा आम्ही दाखवू, हा संदेश या निमित्तानं द्यायचा आहे. त्यांनाच नाही तर समाजालाही टार्गेट केलं जाते आणि ओबीसीचं फक्त मताचं आम्हाला मलिंदा कसा मिळेल याच्यावरच प्रयत्न केला जातो. आणि त्याच्यामुळे टार्गेट हा ओबीसी समाजच आहे. नेते पण आहेत पण समाज पण आहे. मंत्रिमंडळ अजून काहीच झालं नाही. ते त्यांना लोकशाही मान्य नाही आणि भारतीय जनता पार्टीला जर लोकशाही मान्य असती तर या पद्धतीचा तमाशा महाराष्ट्रासारख्या पूर्वग्रामी महाराष्ट्रात झाला नसता. हा एक तमाशा राज्याचा पूर्ण देशामध्ये करून ठेवलेला आहे. आज ओल्या दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं विदर्भात मराठवाड्यात नुकसान झालेलं आहे. त्याचं साधं पंचनामे झाले नाहीत. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या चालू आहेत. सरकार आणि प्रशासन दोन्ही ठप्प झालेलं आहे. आणि ही जी काही व्यवस्था आज महाराष्ट्रात झाली कधी नाही आहे अशा पद्धतीचा परिणाम आज राज्यामध्ये आम्ही बघतोय.